आतापर्यंत सगळं बारीक सारीक दुर्वा निवडण्यापासून ते उकडीचे मोदक करण्यापर्यंत हिरिरीनी अरुंधतीनी केलं, आणि आता अरुंधतीच नाही म्हटल्यावर घरातल्यांना डेफिनेटली मिस होणार आहे. ऍक्च्युली आमचा गणपती प्रभुलकरांचा गावी असतो कोकणात, भुईबावडा नावाचं आमचं गाव आहे. प्रत्येक 3-4 वर्षांनी आमची टर्न येते तर आम्ही मुलीला घेऊन तिथे जातो, 15 दिवस तिथेच राहतो आणि बाकी कुठलीही प्रोजेक्ट्स घेत नाही. मी आणि माझी बहीण गणपतीचं डेकोरेशन करण्यामध्ये खूप आम्हाला मजा यायची. आमचा डोळा असायचा की ते कधी बनतायत आणि कधी नैवेद्य दाखवतात आणि कधी खायला मिळतात, त्यामुळे आईला लवकर मदत करून ते लवकर कोकणीचे मोदक बनवणं. मी पूजा बोलकर, लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि सध्या छोट्या पडद्यावरची आई नेमकं काय करते, कुठे आहे, मोदक बनवण्यात बिझी आहे का? तर ही आई म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी अरुंधती ताई सध्या फोटो काढण्यामध्ये बिझी आहे. येस येस, स्टार प्रवाह परिवारचा गणपती आणि त्याचा गणेशोत्सव आम्ही मोठ्या थाटामाटात साजरा करतो आहोत आणि बाकी सगळी तयारी झालेली आहे. आम्ही सगळेजण रेडीवर, मोदक तयार आहेत, नैवेद्याचं ताट तयार आहे आणि आता आम्ही नटून सजून फक्त फोटो काढतोय. पण असे शॉट्स आम्हाला मालिकेत कधीच पाहायला मिळत नाही, कारण की आठवतही नाही कधी आरशात बघून तुम्ही नटताय सजताय असं कधीच आम्हाला बघायला मिळत. पण खरं सांगू का, हे जे काय मी दिसते ती माझे मेकअप दादा समीर दादा आणि रुखसार यांची कमाल आहे. मला पर्सनली अजिबात नटायला आवडत नाही, हे जे काय मला तयार करतात म्हणून मी तयार होते. मी अरुंधती सारखीच आहे. बरं मला सांगा, अरुंधती हे खूप जास्त म्हणजे अवघ्या महाराष्ट्राला वेळ लावला अरुंधतीने, सगळ्यांच्या घराघरात पोहोचली अरुंधती, साकारताना एक वेगळा अनुभव येतो, एक वेगळी मजा येते आणि सगळ्या फिलिंग्स तुम्ही जगता. अरुंधतीसारखं कॅरेक्टर, तशी भूमिका करायला मिळणं हे खूपच भाग्य लागतं असं मी म्हणेन. एका कलाकारासाठी जे एखाद्या अशा संधीची वाट बघत असतात, अशी संधी चालून येणं आणि इतकी इतका शेड असलेली भूमिका करायला मिळणं आणि तिचा प्रवास दाखवता येणं डेली सोपच्या माध्यमामध्ये हे खूप कठीण असतं किंवा प्रत्येकाला मिळतं असं नाही. ते देवाच्या कृपेने मला मिळालंय आणि ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने निभवायचा प्रयत्न करते. अर्थात या सगळ्यामध्ये माझ्यापेक्षा क्रेडिट आमच्या टीमचं आहे, आमची रायटर नमिता वर्तक, डायलॉग रायटर मुग्धा गोडबोले आणि अर्थात आमचे डिरेक्टर रवींद्र करमरकर, ह्या सगळ्यांचं हे श्रेय आहे. ताई पण यंदा गणपती देशमुखांच्या कुटुंबात तुम्ही येणार आहात का? सणवार म्हटलं की एक गेट टुगेदर असतंच असतं आणि हे निमित्त माझ्यावरून देशमुख कुटुंब चुकवत नाही काहीही असलं. हो म्हणजे असं तर होणं स्वाभाविक आहे, कारण आत्तापर्यंत सगळं बारीक सारीक दुर्वा निवडण्यापासून ते उकडीचे मोदक करण्यापर्यंत हिरिरीनी अरुंधतीनी केलं आणि आता अरुंधतीच नाही म्हटल्यावर घरातल्यांना डेफिनेटली मिस होणार आहे. पण मला असं वाटतं की अरुंधतीला थोडीशी ओढ आता आईकडे गेल्यामुळे माहेरचाही गणपती तितक्याच निगुतीने करावा आणि इकडच्याही घरातली ओढ असणार आहे. आता अरुंधती हे सगळं कसं मॅनेज करणार आहे ही माझ्यासाठी पण उत्सुकता आणि ती उत्सुकता तुमच्यासाठी राहू दे. बरं, तुमच्या खऱ्या आयुष्यात तुम्ही गणपतीच्या वेळेला काय काय करता आणि तुमचं ते गणपतीचा सण तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता, खास करून तुमच्या मुलीबरोबर तो एक वेळ दिला मिळतो? हो, ती खूपच उत्साही आहे. ऍक्च्युली आमचा गणपती प्रभुलकरांचा गावी असतो कोकणात, भुईबावडा नावाचं आमचं गाव आहे आणि प्रत्येक 3-4 वर्षांनी आमची टर्न येते तर आम्ही मुलीला घेऊन तिथे जातो, 15 दिवस तिथेच राहतो आणि बाकी कुठलीही प्रोजेक्ट्स घेत नाही. आता यावर्षी ते शक्य होणार आहे का मला डाऊट आहे, पण जेवढा जमेल तेवढा मी जायचा प्रयत्न करणार आहे. आणि माझी मुलगी ही खूप फेस्टिव्ह माइंडची आहे, तिला बारीक बारीक प्रत्येक सण साजरा करायला किंवा कुठलाही क्षण साजरा करायला खूप आवडतो, त्यामुळे तिच्याबरोबर काहीही करणं म्हणजे आज सुद्धा ती आता आज मी नागपंचमी उल्लेख नाही करू शकत असो, सो ती शी इज अ व्हेरी एन्थुझियास्ट, त्यामुळे तिच्याबरोबर काहीही साजरं करायला खूप मजा येते. नागपंचमीचा उल्लेख केला, काय एक्झॅक्टली आज म्हणजे नेमकं काय तिचं असतं शेड्यूल त्या सणवारांच्या? तिचं शेड्यूल म्हणजे ती आमच्याही पेक्षा उत्साही असते. ती सकाळी लवकर उठते, तयार होते, चांगले कपडे घालते, आम्हाला इन्सिस्ट करते कुठलाही सण असला की तुम्ही तयार व्हा, आई साडी नेस, आणि मग ती मेहंदी काढेल, रांगोळीमध्ये इंटरेस्टेड. ती फक्त 8 वर्षाची आहे, पण
तिला सगळं सेलिब्रेट करायला आवडतं, बारीक सारीक क्षण सुद्धा ती खूप सेलिब्रेट करते. आमच्या अगदी ड्रायव्हरचा वाढदिवस असला तरी ती स्वतः केक बनवते आमच्या मेड बरोबर. सो शी इज अ गोल्डन हार्ट. माझ्या सगळे संस्कार जे तुमची सावली तिच्यावर पडलेली आहे. नाही असं काही नाहीये. मला असं वाटतं प्रत्येक व्यक्ती ही आपापलं काय काय घेऊन जन्माला येते, तशी ती आली आहे. त्यामुळे आमचं भाग्य आहे की ती आमच्या घरात आली. गणपती म्हटलं की लहानपणापासून एक म्हणजे तो गणपती डान्स असतो किंवा गणपतीची सजावट असते, तो तुमचा सहभाग कुठल्या गोष्टीमध्ये लहानपणापासून सगळ्यात जास्त पहिला होता? माझा सहभाग असायचा, मी आणि माझी बहीण गणपतीचं डेकोरेशन करण्यामध्ये खूप आम्हाला मजा यायची. आणि मग कधी नॅचरल फुलांनी असेल, कधी जे काय अवेलेबल असेल त्यामध्ये, आणि अर्थातच उकडीचे मोदक करताना, कारण आमचा डोळा असायचा की ते कधी बनतायत आणि कधी नैवेद्य दाखवतात आणि कधी खायला मिळतात, त्यामुळे आईला लवकर मदत करून ते लवकर उकडीचे मोदक बनवणं हा उद्योग असायचा. सो यंदा आता कोकणात जाणं होणार आहे की नाही हे माहीत नाही, पण होप फॉर द बेस्ट. तुम्हाला सुट्टीच्या दिवशी तुम्ही मुलीबरोबर नक्की मोदक बनवाल आणि त्याचा एक व्हिडिओ छानसा सोशल मीडियावर टाका, बिकॉज सोशल मीडियावर सगळ्यांचे डोळे असतात तुमच्या अकाउंट. टाकेल, नक्की टाकेल. थँक्यू सो मच. जाता आता गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच.